नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या बहुतांश शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत त्यामध्ये काही जणांच्या ह्याच्यामध्ये फुगायला सुरुवात झाली आहे काही ह्याच्यामध्ये फुलापासून शेंगा तयार झालेल्या आहेत आणि या काळामध्ये सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात आळ्यांचा प्रकोप आपल्याला दिसून येत आहे का कारण की सध्या ढगाळ वातावरणामुळं खूप मोठ्या प्रमाणात अशा आळ्यांचा प्रादुर्भाव सोयाबीनवर झालेला आहे आणि त्याचबरोबर अमावस्याही पोळ्याची आत्ताच झाल्यामुळं त्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर या काळात आपल्याला सोयाबीनला एक भारीत सगळ्यात खतरनाक असं कीटकनाशक देण्याची गरज आहे तर त्या कीटकनाशकाची माहिती आपण वेगवेगळ्या वेग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर हा व्हिडिओ पण नक्की पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर शेंगावस्थेमध्ये फवारणी करत असताना आपल्याला चांगलं आणि एकदम भारी क्वालिटीचं कीटकनाशक वापरणं खूप गरजेचं असतं कारण काय असतं याच काळामध्ये शेंगा भरण्याची क्रिया म्हणजे ॲक्च्युअलमध्ये दाणे तयार होण्याची क्रिया सुरू असते आणि याच काळात जर आळ्यांचा प्रादुर्भाव झाला मोठ्या प्रमाणात शेंगांना इजा झाली किंवा शेंगा आपल्या आळ्याद्वारे शेंगा खाल्ल्या गेल्या तर आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान शेवटच्या काळामध्ये झालेलं इस दिसून येतं त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आपल्याला दिसून येते तर यामध्ये आपल्याला जास्त काळ प्रभावशाली असे कीटकनाशक वापरायचे म्हणजे वीस पंचवीस दिवस एकदा फवारणी केलं की काळेपर्यंत दुसरी कुठलीही हो फवारणी करायची गरज पडणार नाही ना इतकं भारी असे आपल्याला कीटकनाशक वापरायचे तर त्यापैकी आपण त्यासाठी आपण त्या इमामॅक्टिन बेन्झोएट या कीटकनाशकासुद्धा वापर करू शकतो तर त्याचं प्रमाण वापरायचं आपल्याला दहा ते पंधरा ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तर यासोबत अजून एक पॉवरफुल म्हणजे याच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्याच्यापेक्षा अजून चांगलं कीटकनाशक वापरायचं असेल तर आपण ॲम्प्लिगोचा वापर करू शकतो त्याचंही प्रमाण आपल्याला दहा ते बारा मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी वापरायचे आणि त्याच्यापेक्षा जर भारी वापरायचं असेल तर आपल्याला कोराजेन वापरायचे कोराजेनचं प्रमाण वापरायचे आपल्याला आठ मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी ही होती मित्रांनो काही तीन चांगली इफेक्टिव अशी सोयाबीनच्या अळ्या मारण्यासाठी कीटकनाशक त्याचबरोबर आपण अलिका नावाचं कीटकनाशकही मारू शकतो ते खूप चांगल्या प्रकारचं आहे त्यामध्ये लॅमडासायरोथरीन आणि थायमिथाकसम असे घटक आहेत तर त्याचं प्रमाण आपल्याला आठ मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर करू शकतो तर याद्वारे या कीटकनाशकाद्वारेही म्हणजे वेगवेगळ्या जे आळे आहेत आपल्या केसाळ आळे असेल उंट आळे असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या आळे असेल याचा संपूर्णपणे कंट्रोल झालेला आपल्याला दिसून येतोच आणि ह्या कीटकनाशकाबरोबर म्हणजे हे मिळालं नाही तर अजून एक दुसरं चांगलं कीटकनाशक आहे मित्रांनो टाटा कंपनीचं टकोमी तर याच्यामध्ये फ्लुबेंडियामाइड हे घटक आहे आणि याचा प्रमाण वापरायचं आपल्याला पंचवीस मिली प्रतिपंपासाठी आणि हे पण एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे एकदम ब्रँडेड टाटा कंपनीचं एक चांगलं ट्रस्टेड ट्रायड अँड टेस्टेड असं कीटकनाशक म्हणजे अळीनाशक आहे त्याचाही आपण वापर करू शकता तर हे होते मित्रांनो सोयाबीनमध्ये शेंगा अवस्थेत सगळ्यात भारी म्हणजे सगळ्यात एकदम इफेक्टिव्ह असे कीटकनाशक तर यापैकी कुठल्याही कीटकनाशकाचा किंवा अळीनाशकाचा वापर करून आपण आपल्या शेंगाची जे संरक्षण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात आपण उत्पादन घेऊ शकतो तर असेच विविध शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका धन्यवाद